उषा चव्हाण यांचा जन्म आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द या गावी झाला चित्रपटात येण्याअगोदर उषा चव्हाण यांची तमाशा पार्टी होती पुढे त्या नाटकातून भूमिका करू लागल्या लवंगी मिरची कोल्हापूरची हे त्यांचे अरुण सरनाईक यांच्याबरोबर काम का असणारे नाटक गाजले होते नायिका म्हणून केला इशारा जाता जाता, जाता या पहिल्या चित्रपटात त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाबरोबर नृत्य कौशल्याने साऱ्या प्रेक्षक वर्गाला जिंकले होते उषा चव्हाण यांना हा हा चित्रपट मिळाला निवळ होता आनंद माने यांनी आपली नेहमीची नायिका जयश्री गडकर यांना सोडून नृत्य समूहातून नाचणाऱ्या उषा चव्हाण यांना नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली उषा चव्हाण ह्या आधी सवाल माझा ऐका चित्रपटात जयश्री गडकर यांच्या मागे कोरसमध्ये नाचल्या होत्या आनंद माने जेव्हा उषा चव्हाण यांना काम करण्याबाबत विचारले तेव्हा मागच्या सारखं का नाचायचं काम असणार ना पण यावेळी मी दिवसाला पंधरा रुपये घेऊन काम करणार नाही वीस रुपये घेईन असे बजावले त्यावर माने म्हणाले अगं तुला यावेळी मागे नाचायचं नाही तुला या चित्रपटात नायिका म्हणून काम करायचं आहे या चित्रपटाद्वारे उषा चव्हाण यांची नायिका म्हणून वाटचाल सुरू झाली महाराष्ट्र शासनाने पाचवा चित्रपट महोत्सवात उषा चव्हाण यांना सवाल माझा ऐका या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पारितोषिक देऊन गौरवण्यात आले पुण्याच्या आर्यन चित्रपटात हा चित्रपट सत्तर आठवडे चालला होता केला इशारा जाता जाता या इशामुळे उषा चव्हाण यांना चित्रपटातून कामे मिळत खंडोबाचे अन मुक्काम पोस्ट ढेबेवाडी अशी रंगली रात्र कोर्टाची पायरी यासारखे अनेक चित्रपट त्यांनी केले आणि अचानक सोंगाड्याच्या रूपाने त्यांना वेगळी संधी मिळाली सोंगाड्यात प्रथम जयश्री गडकर काम करणार होत्या ते त्यांनी भूमिका करण्यास नकार दिला आणि उषा चव्हाण यांच्याकडे सोंगाड्या चित्रपट आला अर्ध्या विजेरी मधला नायकाचा सोंगाड्या हा सुवर्णमोसु चित्रपट ठरला दादा कोंडक्या आणि उषा चव्हाण यांची जोडी म्हणजे चित्रपटावर पैशाचा पाऊस असे समीकरण झाले सोंगाड्या पाठोपाठ आला एकटा जीव सदाशिव उषा चव्हाण यांनी त्यात उत्कृष्ट अभिनय आणि नृत्य केली होती हा चित्रपट ही सुवर्णमसुवी ठरला पांडू हवलदार राम राम गंगाराम बोट लावील तिथे गुदगुल्या आली अंगावर पळवा पळवी येऊ का घरात धोतर वाजू का हे दादा आणि उषा चव्हाण यांचे मराठी चित्रपट सुपरहिट ठरले प्रसिद्ध कलाकार गणपत पाटील यांच्या बर बर बरोबर सख्या सजना चित्रपटात काम करून चित्रपट रूढ अर्थाने नायक नसतानाही चित्रपट गाजू शकतो हे उषा चव्हाण यांनी स्वतःच्या अभियनने आणि नृत्यकलेने दाखवून दिले निळफुले यांच्याबरोबर टोचलं कान आणि थापाड्या या चित्रपटातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले रानपाखर चित्रपटात उषा चव्हाण यांच्या कसदार अभिनयाचे दर्शन घडले होते या चित्रपटासाठी त्यांना मान सन्मानही मिळाले तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका